अतिशय मोठ्या आणि महत्वाच्या बातमीनं राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे. विखेंनी पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपवलेला आहे. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षश्रेष्ठी नाराज होते आणि त्यामुळेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. राधाकृष्ण विखे पाटलांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा त्यांनी दिल्याची बातमी सध्या समोर येते आणि पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवलेला आहे. आणि आमचे विनफुट हेड विनोद राऊत आपल्या सोबत जोडले गेले आहेत. विनोद राऊत, राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षनेते पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिलेला आहे. कुठेतरी सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर ही चर्चा जोर धरू लागलेली होती की राधाकृष्ण विखे पाटील आपल्या पक्षनेते पदाचा राजीनामा देतील. काय वाटतं, एका राजकीय दबावापोटी त्यांनी हा राजीनामा दिलेला असू शकतो? ती सुजय विखे पाटील गेल्यानंतर राधाकृष्ण पाटील यांची तशी राजकीय कोंडी झाली होती. कारण मुलगा विरोधी पक्षनेते आहेत, ते काँग्रेसचा एक प्रमुख चेहरा आहे. जेव्हा राज्यात प्रचार करतील या लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये तेव्हा राज्याचा प्रमुख काँग्रेसचा तो चेहरा आहे आणि त्यांच्या मुलांनी भाजपमध्ये असावं आणि राधाकृष्ण विखे पाटील प्रचार कसा करतील, कसली भूमिका घेतील भाजपबद्दल, त्यामुळं खरं तर एक राजकीय कोंडी होती आणि काँग्रेस हायकमांडमध्ये सुद्धा याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आज सकाळी दिल्लीमध्ये एक महत्वाची बैठक झाली राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली. त्या बैठकीला शरद पवार पण होते आणि मल्लिकार्जुन खरगे होते. या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती राधाकृष्ण विखे पाटलांच्या या निर्णयाबद्दल आणि त्यांनी राहुल गांधी यांनी फटकारलं. मल्लिकार्जुन खरगेंना तक्रार केली की राज्यातले छोटे मोठे आणि महत्वाचे जे प्रश्न आहेत ते माझ्यापर्यंत येतात का, हे तातडीनं सॉल्व्ह करायला पाहिजे. पक्षाचा तो चेहरा आहे आणि त्यांचा मुलगा भाजपमध्ये असताना ते कुठल्या तोंडाने आता प्रचार करणार आहेत असा तो प्रश्न विचारला गेला. त्यानंतर ही सगळी राजकीय सूत्र आणि राजकीय हालचालींना वेग आला आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा मागण्यात आला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा जो राजीनामा आहे तो राहुल गांधी यांच्याकडे सोपवलेला आहे आणि राहुल गांधी त्यांच्यावरती निर्णय घेणार आहे. मात्र जी राजकीय परिस्थिती आहे सध्याची लोकसभा निवडणुकीची आणि सर्व परिस्थिती बघता त्यांचा राजीनामा स्वीकारला जाण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळं विरोधी त्यांना राजीनामा देणं हे भाग होतं. नैतिकतेच्या आधारावरती तो राजीनामा दिला गेला. खरं तर हा राजीनामा पहिलेच का दिला गेला नाही असे पण प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण अनेक प्रश्न होते, ते नगरमध्ये कोणाचा प्रचार करणार, नगरमध्ये ते प्रचार करणार नाही का महाआघाडीचा, किंवा राज्यात जेव्हा ते प्रचार करणार भाजप विरुद्ध थेट आघाडी उघडणार तेव्हा ते कुठल्या तोंडांनी बोलणार आहे, कारण त्यांचा स्वतःचा मुलगा जाण्यापासून ते रोखू शकले नाही आहेत. त्यामुळे अनेक असे प्रश्न होते, त्यांचे उत्तर कधी ना कधी काँग्रेसला द्यावे लागले असते आणि त्यांना काँग्रेसला ही जे निवडणूक आहे ती फेस करणं, लोकांना कन्व्हिन्स करणं हे प्रचंड डिफिकल्ट गेलं असतं. त्यामुळं राधाकृष्ण विखे पाटील यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. कदाचित काही वेळात त्यांचा राजीनामा स्वीकारला जाण्याची जास्त शक्यता आहे. विनोद राव, आपल्यासोबत आशिष जाधव आपले राजकीय संपादक देखील जोडले गेले आहेत. आशिष जाधव, राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि ही महत्वाची घडामोड आजच्या दिवसातली म्हणता येऊ शकते. राजकीय कोंडी झालेली होती का राधाकृष्ण विखे पाटील यांची? तृप्ती, आताच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडनं असं सांगण्यात येत आहे की त्यांनी राजीनाम्याची तयारी दाखवलेली आहे, राजीनामा दिलेला नाहीये. पण जसं की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी जय महाराष्ट्र न्यूजशी बोलणं झालेलं आहे तेव्हा अशोक चव्हाण यांनी ही बातमी कन्फर्म केलेली आहे की होय, राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा हा हायकमांडकडे पाठवण्यात आलेला आहे, हायकमांड त्यावरती निर्णय घेणार आहे. आता सध्या काँग्रेसमध्ये हायकमांड हे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आहेत. जसं विनोद राऊत म्हणाले की आज सकाळी जी बैठक झाली शरद पवारांची मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या बरोबर, त्या बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून अलीकडेच जी पत्रकार परिषद विखे पाटील यांनी घेतली आणि त्यामध्ये ते असं म्हणाले की जर का राष्ट्रवादीला आपण नको असू प्रचारामध्ये तर आपण नगरमध्ये प्रचार करणार नाही आणि नगरची जागा राष्ट्रवादी लढवते आहे. अशा वेळी शरद पवारांनी हे सांगणं की तुमचा विरोधी पक्ष नेता जो तुमच्या पक्षाचा सर्वोच्च नेता आहे विधिमंडळामध्ये तो जर का आघाडीला घेऊन अशी वक्तव्य करत असेल तर याबाबत तुम्ही निर्णय घ्या आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा मागण्यात येतोय तो त्यांना द्यावा लागणार आहे. कारण राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या एकूणच मध्यंतरी जे त्यांच्या मुलानं म्हणजे सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्या एपिसोडमुळे काय झालेलं आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विश्वासार्हतेवरती काँग्रेसचे इतर नेते आणि विरोधातले सुद्धा नेते हे प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. केवळ नगरमधलेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधातले नेते नाही तर संबंध काँग्रेसमधले नेते सुद्धा यांचं असं मान्य आहे की विरोधी पक्ष नेते पदाचा राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा द्यावा.
निश्चितच आशिष जाधव, सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी अगदी दिल्लीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील होते, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी राहुल गांधी असोत सोनिया गांधी असोत यांच्याशी चर्चा केलेली आहे, आणि तरी देखील त्यांचं जे म्हणणं होतं की ती जागा सोडण्यात यावी ही मान्य झाली नाही, त्यामुळे कुठेतरी राधाकृष्ण विखे पाटील थोडेफार नाराज झालेले होते असंही म्हणता येऊ शकतं. तृप्ती, जेव्हा राष्ट्रीय स्तरावरती काही तडजोडी केल्या जातात तेव्हा राज्यात एका दुसऱ्या जागेवरनं नाराजी होऊन किंवा नाराज होऊन त्यातून बंड करणं हे वेगळं आहे. विखे पाटलांचा हा संपूर्ण एपिसोड असा आहे की सुजय विखे पाटील यांनी गेल्या 3 वर्षापासून नगरची जागा लढवायची अशी तयारी केली होती, पण पक्षानं काही त्यांना अधिकृत उमेदवारी दिलेली नव्हती किंवा तसं जाहीर केलं नव्हतं की नगरची जागा आपल्याला लढवायची आहे ती सुजय विखे पाटील यांच्यासाठीच लढवायची आहे. प्रत्येकच इच्छुक अशा पद्धतीनं तयारी करत असतो, पण हे पक्षाचं निर्णय आहे की जर का ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोडवून घ्यायची असेल आणि त्या ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची त्याची एक प्रोसेस असते, एक प्रक्रिया असते, त्यातून पक्ष गेला, त्याचा अर्थ असा नाही की सुजय विखे पाटील यांच्यासाठीच नगरची जागा काँग्रेसला घ्यायची होती. हे काँग्रेसच्या नेत्यांचं प्रदेशाध्यक्षांचं म्हणणं आहे आणि त्यामध्ये कुठेतरी आता राधाकृष्ण विखे पाटलांचा जो मुलगा सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेलेला आहे, चर्चा अशी आहे की राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा कदाचित भाजपमध्ये पुढे जाऊ शकतात अशा वेळी त्यांच्या एकूणच विश्वासार्हतेवरती जे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे त्यामधून काँग्रेसमधनं राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती आधी विरोधी पक्षनेते पदाचा तुम्ही राजीनामा द्या आणि त्यानंतर तुम्ही बोला अशी भूमिका घेतलेली दिसते आणि त्यातूनच त्यांचा राजीनामा हा हायकमांडकडे गेला असं आपण म्हणू शकतो. आज संध्याकाळपर्यंत कदाचित राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा हा हायकमांडनं स्वीकारलेला असेल अशी माहिती मिळते. आशिष, जी बदलती परिस्थिती आहे आता आणि जो स्टँड घेतलाय राहुल गांधी आणि शरद पवार यांनी, कारण लोकसभेमध्ये एक पक्षाला आक्रमक चेहरा पाहिजे मात्र त्याचा मुलगाच जेव्हा भाजपमध्ये जातो तेव्हा ह्या सगळ्या ज्या बदलत्या परिस्थिती आहेत आणि जी आक्रमकता राहुल गांधी यांनी जी राज्याच्या नेत्यांना जे सुनावलेलं आहे त्यानुसार विखे पाटील यांचा राजीनामा स्वीकारण्याची जास्त शक्यता असं वाटतं? एक तर ही बातमी येते की राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे किंवा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गोटातनं सांगण्यात येत आहे की अजून राजीनामा पत्र दिलेलं नाहीये, राजीनाम्याची तयारी हायकमांडकडे दाखवलेली आहे. ही बातमीच हे सगळं काही सांगून जात आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती प्रचंड दबाव पक्षातून आणि पक्षाबाहेरून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा येतोय की तुम्ही विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला पाहिजे, कारण शरद पवारांची सगळी गणितं ही खूप बारकाईनं नियोजनबद्ध पद्धतीनं आखलेली असतात आणि त्यामध्ये जर का शरद पवार यांनाच दम देण्याचा प्रकार हा 2-3 दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद विखे पाटलांनी घेतली त्यामध्ये झाला की जर का शरद पवारांना मी प्रचारात नको असेल किंवा राष्ट्रवादीला मी प्रचारात नको असेल तर आपण नगरमध्ये प्रचार करणार नाही, असा एखादा राज्यातला नेता हा जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षाबरोबर आघाडी करून निवडणुका लढता तेव्हा दम तसा देऊ शकत नाही, तसा तो द्यायलाही नको आहे, ही एक प्रथा परंपरा जी काँग्रेसमधली आहे ती राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोडीत काढली असं अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे आणि कदाचित हीच तक्रार घेऊन आज शरद पवार राहुल गांधींशी त्यांनी चर्चा केलेली आहे आणि शरद पवारांचंही त्यांच्या ठिकाणी महत्वाचं आहे की त्यांची ती जागा आहे, राष्ट्रवादीनं सुद्धा नगरमध्ये आपला मतदारसंघ बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवार नाही अशातला भाग नाहीये, अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं जागांच्या तडजोडीमध्ये ती जागा नसेल सोडली, कारण इतरही त्या जागांची अदलाबदल करायचा आहे त्याचा सुद्धा निर्णय अजून झालेला नाही, अशा वेळी सुजय विखे पाटील यांनी घाई दाखवत भाजपमध्ये प्रवेश करणं हेच खरं तर पक्षानं त्यावरती तेव्हाच तात्काळ कारवाई करायला हवी होती असं शरद पवारांचं म्हणणं किंवा भूमिका ही राहुल गांधींसमोर असू शकते आणि त्यातूनच मग ही बातमी येते आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी हायकमांडकडे म्हणजे राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा दिलेला आहे. जेव्हा जय महाराष्ट्र न्यूजने अशोक चव्हाणांशी संपर्क केला तेव्हा त्यांनीच हे सांगितलेलं आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला राजीनामा हा हायकमांडकडे दिलेला आहे, हायकमांड योग्य तो निर्णय घेतील, म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचा जो चेंडू आहे तो हायकमांडच्या कोर्टामध्ये आहे म्हणून नामानिराळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण राहत आहेत, पण परिस्थिती तशी नाही आहे. अशोक चव्हाणांसकट बाळासाहेब थोरात असतील, इतर जे ज्येष्ठ नेते असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, या सर्वांचा दबाव हा राधाकृष्ण विखे पाटलांवरती येतोय की तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून तुमचा मुलगा ज्या पद्धतीनं
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करता झालेला आहे आणि भाजपनं त्याला अहमदनगरची उमेदवारी देऊ केलेली आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपली आघाडी आहे, आपल्याला ती जागा आघाडी म्हणून लढायची आहे आणि तिथं तुमचाच मुलगा हा प्रतिस्पर्धी सत्ताधारी भाजपचा उमेदवार आहे हे चित्र बरंसं नाही आहे. तुम्हाला मुलाला आवडता येत नाही, तुम्ही पक्षाला विधिमंडळात कसं पक्षाचं नेतृत्व करणार हा प्रश्न उपस्थित होतोय आणि म्हणून मग नैतिक जबाबदारी स्वीकारून तरी तुम्ही राजीनामा द्या. हा जो दबाव आहे हा दबाव राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती आहे आणि त्यातूनच आज शरद पवार आणि राहुल गांधी यांची जी बैठक झालेली आहे त्यामध्ये सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झालेला आहे. माहिती अशी आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनाम्याची तयारी दाखवलेली आहे. जरी त्यांनी राजीनामा पत्र हे हायकमांडकडे अद्याप सोपवलेलं नसलं तरी त्यांनी राजीनाम्याची तयारी दाखवलेली आहे. हायकमांड सुद्धा लवकर निर्णय घेऊ शकतो कारण एक प्रकारची संदिग्धता काँग्रेसच्या धोरणामध्ये राज्याच्या बाबतीत दिसते आहे, ती दूर करावी हीच भूमिका घेऊन आज शरद पवार आणि राहुल गांधी यांची चर्चा झालेली आहे. ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या लवकर करूया कारण आता पहिल्या टप्प्याचं ज्यामध्ये राज्यातल्या 7 जागांसाठी एप्रिल 11 एप्रिलला मतदान होत आहे त्या जागांची अधिसूचना जारी झालेली आहे. अजूनही फर्मली आपल्या आघाडीवरती शिक्कामोर्तब झालेलं नाही, ज्या जागांच्या आदला बदल करायच्या त्या झालेल्या नाही. अशा वेळी तुम्ही पावलं हे तातडीनं उचला हे सांगण्यासाठीच आज शरद पवारांची दिल्लीत राहुल गांधींबरोबर बैठक झाली. त्या बैठकीमध्ये हाच विषय होता की विरोधी पक्षनेत्याचं काय, त्याचा मुलगाच आता हा राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपकडनं नगरमध्ये त्यांच्याच होम जिल्ह्यामध्ये उभा राहतोय, त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांच्या बाबतीत राहुल गांधींना भूमिका घ्यावी लागते. निश्चितच आशिष जाधव धन्यवाद या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई देखील जोडले गेलेत. हुसेन दलवाई, राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिलेला आहे, कुठेतरी उशिराच हा त्यांनी निर्णय घेतला असं वाटतंय का? असं नाही, त्यांनी आधीच राहुलजींना ही गोष्ट सांगितली होती की माझा मुलगा कसे गेला, माझा मुलगा आणि मी याच्यामध्ये राजकीय दृष्ट्या मतभेद आहेत आणि तो तिथे गेलेला आहे. परंतु हे जर पार्टीला अडचणीचं वाटत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं होतं. आता यानंतर पुढे काय झालं मला माहिती नाही, मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला राजीनामा दिलेला आहे तर पक्षश्रेष्ठी हा राजीनामा स्वीकारणार का, काय वाटतं? तर ते आता पक्षश्रेष्ठी ठरतील. पक्षश्रेष्ठी या संबंधामध्ये स्वीकारावा की न स्वीकारावा, स्वीकारल्यावर काय परिणाम होतील, न स्वीकारल्यावर काय परिणाम होईल याची साधारण माहिती घेऊन या संबंधात पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हा सगळ्यांनाच मान्य असेल, राधाकृष्ण विखे पाटलांनाही मान्य असेल. त्यांनी स्वतःच तो राजीनामा पहिल्यांदा देऊन केलेला होता, हे याच्यातलं महत्वाची गोष्ट लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे, विरोधी पक्षनेते पदाचा, यानंतर ते नगरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करतील का, हा खरंतर एक महत्वाचा प्रश्न आहे. काय वाटतं? हे त्यांच्या मनावर आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण प्रचाराला जातो तसं नाही, काही ठिकाणी जातील काही ठिकाणी नाही जाणार. मागच्या वेळेला इलेक्शनच्या वेळेला सगळ्या ठिकाणी पवार साहेब गेले होते असं नाहीये. मी स्वतः इलेक्शन एका ठिकाणावर लढत होतो, त्यावेळेला पवार साहेबांनी माझ्याकडे यावं असं मला वाटत होतं की रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मध्ये आले, रत्नागिरीमध्ये गेले, चिपळूणमध्ये गेले, पण मध्ये संगमेश्वरमध्ये आले नाही. ते सुद्धा कुठे काय हे करावं ते त्या त्या नेत्यांवर अवलंबून. निश्चितच धन्यवाद हुसेन दलवाई या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी. विनोद राऊत, राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिलेला आहे, तो स्वीकारतील का, ही पुढची बातमी तर खरं तर समोर येईलच. मात्र खरं तर हाच प्रश्न आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलेलं होतं की राष्ट्रवादीला नको असेल तर मी नगरमध्ये प्रचार करणार नाही, मात्र आता पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची पुढची राजकीय भूमिका काय असू शकते? खरं तर राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा जो त्यांनी सोपवलेला आहे असं म्हणतात अशोक चव्हाण यांनी आपल्याकडे ते स्पष्ट केलेलं आहे, माहिती दिलेली आहे जय महाराष्ट्राकडे. खरं तर त्यांचा राजीनामा देण्यास त्यांनी खरंच खूप उशीर केलेला आहे कारण आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की नॉमिनेशन पहिल्या टप्प्याचं मतदान आहे, पहिल्या टप्प्याचं जे नॉमिनेशन्स आहेत ते आता काही दिवसावरती आलं आहे आणि अशा वेळेस एवढा उशीर होतोय राहुल गांधी यांच्या, शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या बैठकीनंतर खरं तर या राजकीय हालचालींना वेग आला होता. त्यानंतर विखे पाटलांचा राजीनामा घेण्यात आलाय, त्यामुळे आता नेमकं ते पुढची भूमिका काय घेणार, ते नाराज आहेत का? कारण त्यांच्याबद्दल अनेक अफवा आणि अनेक वृत्त पण असं पसरत असतं की सुजय विखे पाटल्यानंतर पण ते असा काही मोठा निर्णय घेऊ शकतात का.
त्यामुळे आता पुढे ते काय ठरवतात? सध्या ते आपल्या मतदारसंघामध्ये आहेत, नगरमध्ये आहेत, त्यांच्याकडनं अधिकृत अशी कुठली प्रतिक्रिया आली नाही, पण थोड्या वेळाने ते प्रेसशी बोलणार आहे. संध्याकाळपर्यंत त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणार आहे. कदाचित शक्यता जास्त आहे की विखे पाटील यांचा राजीनामा हा काँग्रेस स्वीकारणार आहे, कारण त्यांना एक ठोस भूमिका घेऊन भाजपा विरुद्ध त्यांना प्रचार करायचा आहे. कारण महाराष्ट्रामध्ये पण भाजप सेना युतीनंतर काँग्रेस महाआघाडीपुढे एक तगडं आव्हान आहे. त्या तगड्या आव्हानाला सामोरे जाताना अशा प्रकारचे जे वाद असतील किंवा विरोधी पक्षनेत्याचा मुलगा भाजपमध्ये असेल आणि त्यांनी राजीनामा दिला नसेल तर ते लोकांना काय कन्व्हिन्स करणार, जनतेपुढे कसं जाणार, अशा अनेक गोष्टी होत्या. त्या सगळ्यातून मार्ग काढलेला आहे काँग्रेस हायकमांडनी आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. निश्चितच विनोदजी, आपल्यासोबत काँग्रेसचे माजी आमदार जनार्दन चांदूरकर जोडले गेले. जनार्दन चांदूरकर, राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे, मात्र राजकीय कोंडी की नाराजी हाच खरं तर चर्चेचा मुद्दा निर्माण झालेला आहे या सगळ्यामुळे. मी माजी आमदार आहे पण मी एमएलसी पण आहे आणि मुलाच्या प्रचारासाठी जाणार नाही हे आणि पहिल्यांदा सांगितलं, पण नंतर मी त्या मतदारसंघामध्ये कोणाचाच प्रचार करायला जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं. दॅट वॉज थोडं ते खटकलेलं आहे. परंतु मला वाटतं आता राहुल गांधींच्या हातामध्ये सूत्र आल्यामुळं जी माणसं फक्त सत्तेचा वापर करण्यासाठी काँग्रेसमध्ये राहतात त्या लोकांच्या समोर आता अडचणींचा डोंगर तयार होईल असं मला वाटतं. आणि राहुल गांधी हे कोण काँग्रेस पार्टीमध्ये इमानदारीनं काम करणार आणि कोण नाही करणार हे ओळखणारे नेते आहेत. आणि म्हणून ठीक आहे, त्यांनी काँग्रेस समुद्रा एवढा मोठा पक्ष आहे, एखाद्या माणसाने किती गेल्यानं काही फरक पडत नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा राजीनामा आता स्वीकारला जाईल का आणि पुढे पक्षाकडून त्यांच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली जाईल, काय वाटतं? दॅट विल बी डिसाइडेड बाय काँग्रेस प्रेसिडेंट राहुल गांधी. राहुल गांधीच ते डिसाइड करतील, आम्ही ते काही कोणी डिसाइड करू शकत नाही. कारण आता शेवटी हा डिसिप्लिनचा प्रश्न आहे आणि त्यामुळे राहुल गांधी जी भूमिका घेतील ती भूमिका सगळ्यांना ऍक्सेप्टेबल असेल. धन्यवाद जनार्दन चांदूरकर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आताची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय, राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवलेला आहे आणि पक्षश्रेष्ठी हा राजीनामा स्वीकारतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती पक्षश्रेष्ठी नाराज होते आणि त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. अनेक राजकीय व्यक्तींकडून आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे आणि काही जणांचा मतप्रवाह असा आहे की याआधीच त्यांनी हा राजीनामा द्यायला हवा होता, मात्र राजकीय दबाव असो राजकीय कोंडी असो आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि पुढे पक्ष त्यांच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. तर आमचे इनपुट हेड विनोद राऊत आपल्या सोबत होते आणि त्यांच्याशी आपण या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. विनोद राऊत, या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.